श्याम सोसायटी नाल्यातून रंकाळा तलावात सांडपाणी सोडल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळानं महापालिकेच्या जलअभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. श्याम सोसायटी नाल्याचं सांडपाणी अडवून प्रक्रिया करावी, याबाबत 7 दिवसात खुलासा करावा, अन्यथा जलप्रदूषण कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही या नोटीसीत म्हटलंय. कोल्हापुरातील क्रशर चौकाजवळील श्याम सोसायटी नाल्यातून रंकाळा तलावात सांडपाणी सोडण्यात येत होतं, त्यामुळे रंकाळा तलावाचं पाणी दूषित बनलंय. याबाबतचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केल्यानंतर पर्यावरणवादी संघटनांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यायला भाग पाडलं होतं. सांडपाणी थेट रंकाळ्यात सोडलंय, तसंच सांडपाणी प्रक्रियेसाठी दुधाळी नाल्याकडे वळवण्यात आलेलं नाही हे स्पष्ट झालंय. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळानं जलप्रदूषण कायद्याअंतर्गत महापालिकेच्या जलअभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. श्याम सोसायटी नाल्याचं सांडपाणी अडवून प्रक्रिया करण्यात यावी, याबाबत 7 दिवसात खुलासा करावा, अन्यथा जलप्रदूषण कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही या नोटीसीत बजावलंय.